धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये रासपचे महादेव जानकर यांना सोबत घेणार का या प्रश्नावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोयीस्कर बगल देत मी नसलो तरी आरक्षणाचा लढा सुरूच राहणार असल्याचं सांगितलं आहे। मराठा आरक्षणासाठी जसे दोन राजे एकत्रित आले तसे धनगर आरक्षणाच्या लढ्याला रासपचे महादेव जानकर येतील का या प्रश्नाला आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोयीस्कर रित्या बगल दिली। दरम्यान माड्यातील विठ्ठल बिरुदेव मंदिरात आमदार पडळकर यांच्या उपस्थितीत घोंगडी बैठक झाली, त्यावेळेस ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी पहिल्यापासूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका असून त्याला आमचा विरोध नसल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान कोल्हापूरच्या मोर्चात प्रकाश आंबेडकर गेले होते, त्यांनी पाठिंबा दर्शवला, मात्र आपण का गेला नाहीत या प्रश्नावर आमदार पडळकर निरुत्तर राहिले। महाविकास आघाडी सरकारनं बहुजन समाजावर अन्याय केला असल्याचा आरोप यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला। या कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या वरती उपासमारीची वेळ आलेली आहे, यातले बहुसंख्य लोक हे गोरगरीब बहुजन समाजातील लोक आहेत आणि मग राज्य सरकार त्यांच्याकडे नीटपणे बघत नाही, राज्य सरकार त्यांना मदत करत नाही आणि दुसऱ्या बाजूला यांना जी आरक्षणं मिळालेली आहेत ते रद्द करत चाललेलं आहे। ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल, पदोन्नतीतलं आरक्षण असेल, धनगरांना जे आदिवासींना ते धनगरांना असेल, या सगळ्या विषयावरती महाराष्ट्रभर घोंगडी बैठकाचं आयोजन करतो आहे। लोकांशी जाऊन चर्चा करणं, लोकांच्याकडून निवेदनं घेणं, वेगवेगळ्या समूहाची लोकं मला भेटतायत। आत्तापर्यंत जवळजवळ 26-27 समाजाच्या बैठका झालेल्या आहेत। जो वर्ग उपेक्षित आहे, ज्या वर्गाकडे सरकार कधी गेलं नाही, अशा सगळ्या लोकांना भेटायचं इतकाच हेतू आहे, दुसरा काही हेतू असेल। ओबीसी समाजातील प्रवर्गातील समाज बांधवांना जागृत करण्यासाठीच घोंगडी बैठका राज्यभरात आयोजित करण्यात आली असून यात कुठलंही राजकीय अंग नाही। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांचा सन्मान करण्यात आला। दरम्यान नागरिकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांचं निवेदन आमदार पडळकर यांना दिलं। यावेळी शिवाजी कांबळे, माऊली हळवणकर, किशोर सलगर, समीर सापटणेकर, बालाजी नाईकवाडे, अमोल खरात, दशरथ टेकाळे, भैया माने आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होता।